कष्टप्रधान प्रजाजन हो, आज युवराज बाळ रोहिदासाचा मंगल वाढदिवस आहे. असा आनंदाचा दिवस दाखवल्याबद्दल भगवंताच्या चरणी भक्तिभावानं आम्ही प्रथम लीन होत आहोत. आजच्या आनंदा प्रीत्यर्थ आपली भंडारा उघडा, शूरवीरांना यथायोग्य देणग्या द्या, गोर गरिबांना आणि ऋषी मुनींना मनसोक्त दान देऊन तृप्त करा. आज्ञा महाराज. माझ्या पुण्याच्या कोण येतोय? सेनापती, कोणाही याचकाला आत येण्याची बंदी करू नका. जा, कोण याचकाला असेल त्याला आधी घेऊन या. आत्ता बाबा आम्ही असे असे पुढे जाणार, राजाची भेट घेणार आहे. राजा हरिश्चंद्र, हे पाहो, हे लोक आम्हाला आज जाऊ देत नाही. अरे येऊ देता ना, या असे माझ्या मागून. याच्याबद्दल उदारपणानं मला क्षमा करा. राजा, तुझ्या विनयशील वाणीनं मी संतुष्ट झालो आहे. धर्मावतारांची काय आज्ञा आहे? आपण जे मागाल ते मी मोठ्या संतोषाने देईन. कल्याण अंभवत. जा राजा. काय, युवराजाचा मुकुट तुला पाहिजे? काही हरकत नाही बा, तो मुकुट मी तुला मोठ्या आनंदाने दे. काय काय राजा, युवराजांचा मुकुट माझ्या मुलाला दिला? शाबा हरिश्चंद्रा, शाबा. धन्य आहे तुझ्या अवदार्य. महाराज, आपल्या चिरंजीवाची समजूत निघाली ना, पण आपण काही दान मागणार आहात हे तर मागून घ्या. राजा, मुलाला तू संतुष्ट केलं आमच्या कल्पनेलाही तू मागत आहे, यापेक्षा आणखी काय पाहिजे? माझं मागणं मी तुझ्यापासून उद्या मागून. हरिश्चंद्रा, तुझी कीर्ती श्रीखंड गाते. हरिश्चंद्राच्या दारातून तृप्त होऊन जाणारा याचक व आनंदाचा खास घेणारा गरीब निरंतर हरिश्चंद्राचे गुणानुवाद गात राहील. हरिश्चंद्रा, तुझ्या अतुलदानानं संतुष्ट झालेला हा याचक मुक्त कंठानं राजा हरिश्चंद्राचा जय जयकार असो अति मोठ्या आनंदानं घोषणा करी. राजा हरिश्चंद्र. Come on.
महाराज अप्सरेच्या गाण्यानं आपण इथे तलीन झाला पण आता तर हे खरं संगीत ऐका. कोण? नारद मुनींचं आगमन होत आहे. तपश्चर्या करावी लागते, कडाची कडक करावी लागतात.
लोखंडाचे तणे खावे लागतात. सुखाच्या सिंहासनावरून आणि आपल्या सभोवतालच्या लोकांकडून अहोरूपम अहोध्वनीप्रमाणे आपलाच उदोउदो करून सत्याचा सत्वाचा आणि औदार्याचा शेषपणा मिरवता येत नसतो. विश्वामित्र म्हणे हरिश्चंद्राचा थोरपणा आपण सांगता तसा अधम प्रकाराचा खास नाही. त्याचा थोरपणा विश्वाच्या मोलाचा आहे. परंतु विश्वामित्राला तो मान्य नाही. वशिष्ठाविषयी शिष्यावरील प्रेमानं आपण काजव्याला सूर्यपद देत आहात. म्हणजे विश्वामित्र म्हणे हरिश्चंद्राच्या औदार्याचा श्रेष्ठपणा आपल्या मान्यतेवर आहे काय? अर्थात स्वतः बारकल्याशिवाय मी त्याचा श्रेष्ठपणा राहून मान्य करी. ऐकून आपल्याला हरिश्चंद्राची परीक्षा घ्यायची आहे. होय, मी हरिश्चंद्राच्या तपश्चर्येला कसोटीला लावी. पण विश्वामित्र म्हणे आपल्या कठीण कसोटीला हरिश्चंद्र उतरला. आपल्या तपश्चर्येचं उदक हरिश्चंद्राच्या हातावर सोडावं लागेल. त्यापेक्षा अगोदरच माझ्या कठीण कसोटीला हरिश्चंद्र कालातही उतरणार नाही. आणि नारद मुने माझ्या परीक्षेला हरिश्चंद्र उतरला तर आपण म्हणता त्याप्रमाणे मी माझी सारी तपश्चर्या त्याला अर्पण करी. मग विलंब का? हरिश्चंद्र केव्हाही तयार आहे हे मी इथूनच सांगतो. विलंब काय म्हणून आप आम्ही निघालो. पण विश्वामित्र जरा जपूनच आणखी काय आणखी काय नारद म्हणे येऊन छान खलागत नारायण आनंद आणि
तारामती गाणं बंद का केलं? तुझं गोड गाणं ऐकण्याकरता मी मुद्दाम इथं उभा राहिलो होतो. आज्ञा होती ते तर महाराजांना आणखी गाऊन दाखवू का? पण मनाच्या उल्हासाने गाणं आणि दुसऱ्याच्या आज्ञेनं गाणं यात फार फरक असतो. आपण समोर आल्यावर उल्हासाला का कमी पडणार? पाहिलं का आपल्या दोघांच्याही आनंदात घर घालायला हा अरुणोदय झाला. वैत्रवती बाहेर आमात आले असतील, त्यांना हात घेऊन ये. आज्ञा महाराज. कृपा करून राज दर्शन लवकर होऊ. थांबा, ऐक करू नका, इतक्या सर्वांना राज दर्शन. याचिकेला दान दिला होता ना? होय महाराज. मग तो आज युवराजांच्या मस्तकावर पुन्हा कसा? युवराजांच्या पवित्र मुकुटासारखी वस्तू तिला दुसऱ्या कोणाचा स्पर्श होऊ नये अशा हेतून. बस, माझ्या मुखातून दानाचे शब्द बाहेर पडले होते ना. हरिश्चंद्राच्या दानाच्या आत स्वतः अमात्याने यावं ही केवढी दुःखाची गोष्ट आहे. अमात जा, याचिकेला शोधून घेऊन या. आत्ताच्या आत्ता माझ्या समक्ष हा मुकुट याचकाच्या हवाली झाला पाहिजे. आज्ञाप्रमाण. युवराज. नाही बाबा. काल तुमचा मुकुट याचकाला दान दिला होता ना, मग आज तो तुमच्या मस्तकावर पुन्हा कसा? तुमच्या ध्यानात नाही राहिलं? नाही महाराज, मी कालच माझा मुकुट देत होतो, त्याला काढला सुद्धा होता. मग अम्मा तितक्यात नको म्हणाले, पण महाराज आत्ताच्या आत्ता सुद्धा मी हा द्यायला तयार आहे. राजा विजय असो. दानाला दिल्लाई झाली याची क्षमा असावी. आत्ताच्या आत्ता माझ्या समक्ष युवराजाचा मुकुट त्या मुलाच्या मस्तकावर चढला. महाराज क्षमा असावी. माझी एक विनंती आहे, याचिकाला या पवित्र मुकुटापेक्षा दुसरा एखादा मुकुट दिला असता तर. दानामध्ये मुत्सद्दीगिरी नको आहे. याच मुकुटाचं दान झालं पाहिजे, त्यावाचून माझ्या मनाचं समाधान होणार नाही. राजा तुझा विजय असो. कोण विश्वामित्र मुनिराज? हल्ल्या. होय, मी दानाची पूर्तता करीत आहे, सत्याचं सौख्य अनुभवित आहे. मुनिराज, आमच्या उदारधी महाराजांच्या अवदार्याला सीमा नाही, या आशंकाच नाही. पण युवराजांचा पवित्र मंगल मुकुट दान केला जाऊ नये असं मला वाटतं. तशी मी महाराजांना विनंती ही केली. असं दानाचा समारंभ चालला आहे. राजा तू दानाच्या आनंदात आहे. अनाथ, रोहिदासाचा मुकुट म्हणजे काही राजाचं राज्य नव्हे. मग क्षुल्लक मुकुटाच्या दानाचा राजाला एवढा आनंद तरी व्हायला कशाला पाहिजे? मुनिवरी, हा क्षुल्लक मुकुटाचा प्रश्न नाही, परंतु माझ्या सत्यप्रीताचा प्रश्न आहे. दिलेला शब्द खरा केला पाहिजे हे माझं ब्रीद आहे, आणि पहिल्यापासून वशिष्ठ गुरूंची मला तशीच शिकवणूक आहे. अरे वा, सत्याचं ब्रीद आणि गुरुची शिक्षा. राजा, तुझ्याबद्दल स्वर्गात ऐकलं त्यात थोडं तथ्य आहे तर. याचकाला संतुष्ट करणं हे तुझं ब्रीद आहे म्हणतो. होय मुनिवरी, सत्य हा हरिश्चंद्राचा प्राण आहे, सत्व पालन हा बाण आहे. सत्व पालना नाही मानवा, सत्व पालना नाही मानवा, सत्व पालना नाही मानवा. आमची सुद्धातील जगती मानवा, आमची सुद्धातील जगती मानवा. Thank you.
एखाद्या याचिकानं राज्य मागितलं तर वशिष्ठ गुरुंचा हा शिष्य राज्याचं दान देईल. हो मोठा आनंदानं कमेंट खोरात मग हा विश्वामित्र याचक होऊन तुझ्याकडे नवखंडाचं राज्य मागतो आहे. हे तर तुझा राज. हो विश्वामित्र मुनी आणि याचक होऊन दान मागताय. होय तारामती हा विश्वामित्र राज्याचं दान मागतो आहे. अगं बाई विश्वामित्र मुनींना ब्राह्मणाचा वाण नाही पण याचिरीचा भूप एवढा लागला म्हणायचा. तारामती तू माझी आवड ना करतेस का? नाही मी म्हणते आपण प्रथम क्षत्रिय होता तपश्चर्या करून क्षत्रियाचे ब्राह्मण झाला आणि पुन्हा आता राजाचं दान घेऊन फिरून क्षत्रिय होणार की काय? मग क्षत्रियाचं ब्राह्मण होऊन मुनिवर्यांनी साधलं तरी काय? याचिरा असला बस का तारामती. राजा बोल मला राज्यदान करतोस की नाही? राणीच्या पाठीशी लपून तू आपल्या सत्य प्रतिज्ञेला बाधणार का? दानाचा उच्चार करणार की नाही? बोल राजा माझा तुला आग्रह नाही. माझा समज तू आपल्या हृदयाची बडबड की जी आहे ती शेवटाला न्यायची असेल तर राज्यदान दे. द्यायचं नसेल तर नाही म्हण. हा मी चाललो. माझं राज्य आपण मागितलं आपल्यासारखा याचक मला लाभला माझं मोठ भाग. या क्षणी राज्याचं दान म्हणून हा मुकुट मी मुनिवर्यांच्या पायावर ठेवायला तयार आहे. मुनिवर्य हा मुकुट म्हणजे केवळ मुकुट म्हणून मी आपल्याला देत नाही तर नवखंडाचं राज्य म्हणून मी हा आपल्या चरणी ठेवतो आहे. त्याचा स्वीकार करावा आणखी दानाच्या आनंदाचा मला ध्वनी करावा. आम राजा माझ्या वतीनं माझ्या शिष्याला मी राज्य देत आहे. चल बाहेर तुझ्या सर्व अष्टप्रधानासमोर माझ्या शिष्याच्या मस्तकावर समारंभानं तो मुकुट ठेव. नक्की मुनिवर्य. मी तुमचा राजा नाही कारण
विश्वामित्र मुनींना मी माझं राज्य दान दिलं आहे. आतापासून विश्वामित्र मुनींचे हे शिष्य तुमचे राजे झाले आहे. माणसाला आम्ही राजा मानणार नाही. भुता भुरता सिंहासनावर चढेल तर आम्ही त्याला तिथून खेचून कारागृहात फेकून देऊ. सेनापती शांत व्हा, माझे दोन शब्द ऐका. माझी खात्री आहे ज्याप्रमाणे एखादा जंगली राजा तुम्ही मान्य करणार नाही त्याप्रमाणे ज्याला सत्याची आणि सत्वाची चाळ नाही असा राजा देखील तुम्ही केव्हाही मान्य करणार नाही. मी सत्यासाठी आणि सत्वासाठी हे सिंहासन सोडलं आहे. शब्दाला बाद म्हणून मी जर पुन्हा सिंहासनावर चढलो तर माझ्याविषयी तरी तुम्ही काय मनात आदर बाळगा. म्हणून म्हणतो सेनापती आणि अष्टप्रधान ते संतापून विवेकानं वागून माझ्या सत्वपालनाला तुम्ही सर्वांनी सहाय्य केलं पाहिजे अशी सिंहासनाखाली उतरलेल्या या हरिश्चंद्राची तुम्हाला आज्ञा नव्हे प्रार्थना आहे. Thank you.
झाला जायचे कामाचारी अस्मारिका एक राणी म्हणजे महिषी प्राप्त करून द्यावी भगवत एका पुत्राचीही प्राप्ती व्हावी नाही तर एखादी पुत्रवती राणीच मिळवावी अस्मारिक त्यावर ही निर्वाह करती अस्मारिक जायचे निद्रेवर सुप्रसन्न व्हावेत केसदंत महिषिनी बालका प्रमाण अस्मारिकारा हो तुझ्या झोपेची वाट काय तू निघणार नाहीस का महाराजांना नाही का झोपेची जरुरी पण तारामती तू चालून दमली आहेस माझ्या झोपेचं काय तारामती या ठिकाणी तुमच्या संरक्षणाची जबाबदारी माझ्यावरती आहे मग मला झोप घेऊन कसं भागेल तू आता जर झोप घेतली नाहीस तर उद्याचा प्रवास तुला कसा निघेल महाराज धनदावाताशी वृक्षांना झगडावं लागतं वृक्षांचं दुःख सावलीला नसतं महाराजांना झोप लागल्याशिवाय Thank you.
कुटुंबाधिक या मृदुमधू शय्या स्थानापासून भ्रष्ट होऊ इच्छित नाही. मग सगळ्या नाही खरंच बोलत का? हो सारे महाराजांच्या दर्शनासाठी सर्व नाचच घेऊने. तारामती गरिबीला अभिमानच नाही, पुन्हा तानाला डरत नाही, मला शरण येत नाही का? अरे इकडेच ते विश्रांती घेण्यासाठी येथायच दिसत. त्याने अरण्याला आग लावू. बाळाला किती घाम आला आहे बाबा. मला फार तहान लागली आहे. बाळ आपल्याला आता इथे जवळच कुठेतरी पाणी मिळेल. Yeah.
हो पहा रोहिदास इथं व्याकुळ होऊन पडला आहे. आपण इथे एक पाणपोळी निर्माण करू. गुरुजी आता त्यांची इतकी कळकळ कशासाठी? ही कळकळ नव्हे, हा सत्वहरणाचा डाव आहे. पाण्यासाठी तडफडणाऱ्या हरिश्चंद्राला हे दानाचं पाणी पाजू. त्याच्या दानावर मी पाणी फिरवणार आहे. जा रोहिदासाला इथं घेऊन या, म्हणजे त्याच्या शोधात हरिश्चंद्रही इथंच येईल. तुझ्या आई बापाची चुकामुख झाली वाटतं, येतील ते. बैठ, तुला तहान लागली आहे ना, घे. अरे याला पाणी दे. बेटा रे बेटा, बेटा तुझा प्राण पाण्यासाठी घाबरा झाला आहे ना. तुझ्या आई बाप आल्यावर त्यांनाही आपण पोटभर पाणी देऊ, मग तर झालं. पी, संकोच करू नको. होत रे अशा उंदळीत पाणी. हा हा रुईडा साहेब, पाणी पिऊ नको. क्षत्रियांनी पाणपोळीवरचं पाणी प्यायचं नसतं. पाण्याचं दान घेऊ नको, फेकून देते पाणी. तारामती दुसरीकडे कुठेतरी पाणी शोधू. गुरुजी रुईदास पाणी प्याला नाही, आपला डाव फसला. गुरुजी आता फुर आधीच भरपरे नाही, सहा नेणं मेले नाही, मग पुढं काय? आता तर तुमच्या हातून तिघेही निसटले. निष्ठ उद्या निसटले तरी जातात कुठं, ही तर प्रो आता आहे. चला त्यांच्या मागोमाग चला. नव्हते दिसतात पुण्यभूमीत पाय ठेवल्याबरोबर माझ्या स्वतंत्र संघाला भरपूर फळ शुभशकून केला. असाच अखेरपर्यंत माझा पाठीरा खा रहा आणि मला ऋणमुक्त कर, ही तुझ्या चरणी माझी Shake it.
बाजारात जाऊ आणि मिळालेल्या दामाची शिधा सामग्री आणखी कोण आहे तुमच्या बरोबर बायको आणखी हा मुलगा आम्ही तिघा आहोत अच्छा तिघे आता इथं काम कामाची जरा पण काय दिसा इथे बर आहे तुम्ही आमच्याकडे आलात की नाही तर सोय होईल पण आम्ही तिघा जण आहोत तिघांना काम तिघा नाही का मग इच्छा असल्यास पहा विचारा आपल्या मंडळीना तारामती राहायचं काय आमच्याकडे लय दिसतंय मग काय हरकत आहे कुठेतरी उद्योगच पाहायचा आहे काही विशेष वेळानेच आपला गाऱ्हाणा ऐकला म्हणायचं महाराज आमच्या तिघांची आपण सेवा घ्यावी अशी विनंती काय विनंती आहे पण आमच्या सेवेचं मोल आम्हाला काय काय आहे विचारणं अहो जसे तुमचे श्रम तसे तसे दा मग चला आत्ता तुमच्या बरोबर चला चला रे
नाव काय बरं तुझं? हरिश्चंद्र. हरिश्चंद्र, तरी हरकत नाही. हे आमचे सेवक, यांच्याशी मिळून मिसळून वागायचे, पडतील ती कामं करायची, समजलं? समजलं रे. हा नवीन सेवक आहे, जायला तुमच्याबरोबर. तुझं नाव काय भाई? तारामती. तारामती, हा हा हा, काय छान नाव आहे. चल आता आत आमच्याबरोबर, तुला आमच्या सौभाग्यवतीच्या स्वाधीन कर. तिची सर्वच कामं तुला करावी लागतील, समजले? चल ये. कामाला नेमला आहे असं मुख संभाजर का उभारायला नाही ठेवलं? हा इकडं नेट 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 आवसान लावून घेता येत नाही आता पालखी. हा चाल चाल त्या बाजूला. सुंदरवती, सुंदरवती काय काय करती जरा इकडे बरं. अगं हिच्या करताच मी तुला हाक मारली. तुझ्या हाताखाली काम करायला पाहिजे ना कुणीतरी, म्हणून मुद्दाम हिरो आणली आहे. तारामती ही तुझी मालकी, आजपासून ही सांगेल ते काम करीत जा बरं. अरे भलतीच तुझी संख्या, तुझी सर दुसरीला येईल का कधी? ती तू ती आपली आई झाले कधी तिला. जा आराम तुला काम. काशी नगरी आपल्या सत्वाचं रक्षण करणार आहे. काशी नगरी वाईट नाही, काशी नगरी चांगलीच आहे बरं बा. सत्वासाठी अशी कामं करावी लागतात होय? होय बा, सत्वा करता आणखी सत्या करता. परम धर्म सत्या परता, परम धर्म सत्या परता, नाही तुझा शोध पाता, नाही तुझा शोध पाता. परम धर्म सत्या परता, परम धर्म सत्या परता, परम धर्म सत्या परता, नाही तुझा शोध पाता, नाही तुझा शोध पाता. शांती धैर्य
संकट ते भोग हे कष्ट संकट ते भोग हे कष्ट संकट ते भोग हे सत्य बड़े सत्व धीर सा है सत्य बड़े सत्व धीर सा है सत्य बड़े सत्व धीर सा है सत्य कारण जीवित वाहे सत्य कारण जीवित वाहे सौख्य वैभवा न समुळी गणता सौख्य वैभवा न समुळी गणता परम धर्म परम धर्म सत्य परकार परम धर्म सत्य परकार परम धर्म सत्य परकार नाही दुजा शोधू पादार नाही दुजा नागरिक आले आहे ज्यांचं आपल्याकडे महत्त्वाचं काम आहे अमात्य नागरिकांची गाराणी अमात्यानेच ऐकावी आणि नाच जाण्यास सम्राटाने मग्न असावं असं जायचे शास्त्र आहे पण महाराज आपलं मुख्य काम प्रजापालनाचं आहे अमात्य अल्पभुखी जायचे भुखंडप्रास घेणे अमर्यादा दर्शित आहे पण महाराज हरिश्चंद्र महाराज प्रजेचा परामर्श घेत असत वचनात गेले तुमचे हरिश्चंद्र महाराज हरिश्चंद्र प्रजेचा परामर्श घेत होते ना अस्मादिक अस्त्रांचा परामर्श घेणार आहे अमात्य अजून तुम्ही अस्त्र का पाठवली नाही आणि अस्त्र महाराज अस्त्राच्या नाच गाण्याची किंमत आम्हाला काय सत्य आहे परंतु राणी साहेब अस्वादी विधी तसेच नृत्य करू शकते राणी साहेबांची वर्षा असेल तर हे पहा याच मुहूर्तावर अन्न कोणी ना
टापलं म्हणजे राहील नाही दुखायचं. तू काही करू नको. मग काय करू तर? तू आता नुसतं माझ्या जवळ येऊन बैस. कर्तव्य संपेतोपर्यंत राहायचं बर. मग आपल्या अयोध्येला केव्हा जायचं? बाळ जायचं बर आपल्या अयोध्येला. बाळ काम झालं म्हणजे मग अयोध्येला जायचं. बाबा आपली अयोध्या किती किती चांगली आहे नाही. विश्वामित्र मुनींनी आपल्याला काशी नगरीत आणलं ना हो. परंतु आता आपल्याला अयोध्येला कोण घेऊन जाईल? बाळ आपल्या अयोध्येला देव आपल्याला घेऊन जाईल. मग गुरुजीने शिकवलेली देवाची प्रार्थना करू का? प्रार्थना केली म्हणजे तो आपल्याला अयोध्येला लवकर घेऊन जाईल. नाही बाबा. बाळ किती गोड बोलतोस रे तू. कर बरं बाळ देवाची प्रार्थना कर. पण विश्वामित्र ऋषीच्या दक्षिणेची उद्याची मुदत आहे. त्याच काय करणार? गंगानाथांच्या कडून आपल्या कामाचं मोल यायचंच आहे ना. मग आत्ताच जाणार होते. पण दक्षिणेच्या भरपाई इतकं आपल्या कामाचं मोल झालं असेल का? त्यात कमी पडायला लागलं तर काय करायचं? त्याचे कमी कसं पडेल? आम्हा दोघांच्या कामाचा 1000 मोहराही झाल्या नसतील. आणि कमी पडलं तर आपण गंगानाथांनाच विनंती करू. मग आत्ता जा. ठीक आहे. बाबा मी येतो. बर विश्वनाथ विश्वनाथ विश्वनाथ. नमस्ते नमस्ते. काय हरिश्चंद्र? आमच्या कामाचा हिशेब आजच मिळेल तर मला पाहिजे. उद्या मला त्याची जरूर आहे म्हणून विनंती करायला आलो. अच्छा तरी हरकत नाही. हिशेब चौक आहे. तुझ्या आणि तारावती दोघांच्या मिळून चांगल्या 10 मोहरा झाल्या. काय 10 मोहरा? आमच्या दोघांच्या 10 मोहरा? आमच्या श्रमाचे एवढेच जाम? तुला काय वाटलं 1500 मोहरा झाल्या असतील? होय माझी तशीच समजूत होती. आमच्या दोघांच्या श्रमाच्या निदान 1000 मोहऱ्या झाल्या असतील अशी माझी कल्पना होती. अरे वेड्या मजुरांना 1500 मोहरा कुठे जन्मात मिळत असतात? आपल्याला मी एक विनंती करू का? उद्या विश्वामित्रजीच्या ऋणातून मुक्त होण्याकरता मला आपण 1000 मोहरा देऊ शकाल का? 1000 मोहरा आणि तुला द्यायच्या? वेड्या अरे काही थट्टा आहे की काय? 1000 मोहरा तुला द्यायच्या कशाच्या आधारावर? आम्ही जन्मभर आपल्या दारी राबू. आमचे जन्माचे श्रम विकत घेऊन आपण उद्या आमच्या ऋणातून आम्हाला मुक्त करावं एवढी विनंती आहे. तुमच्या जन्माचे श्रम घ्यायचे म्हणतो हरिश्चंद्र. घाबरू नका. तुम्ही अखेरपर्यंत माझ्या मर्जीप्रमाणे वागा म्हणजे थांब इथे. मी आत्ताच तुला चिंतेतून मुक्त कर. विश्वनाथ आपलं भलं करो. बैस बैस तारामती. मीच आहे. घाबरू नको तशी. हे बा उद्या विश्वामित्राला देण्यासाठी हरिश्चंद्रानं माझ्याकडे 1000 मोहरा मागितले. तुमचा हिशेब अवघात 10 मोहराने येतोय. तुमच्याकडे बघून 1000 मोहरा द्याव्यात असं मला वाटू लागलं. पण म्हणता अगोदर तुला विचारावं आणि मग काय ते ठरव. तू सांगितलंस तर 1000 मोहरा. काय सांगू माझ्याकडे काय आहे? अगं तुझ्याकडे सगळं काही आहे. हरिश्चंद्र म्हणतो जन्मभर आम्ही राहू. तो रावायला तयार आहे. मीही रावायला तयार आहे. अगं पण पुढे नुसती साधी मजुरी करून कुठे जन्मात 1000 मोहरांची का फेड होत असते? मग आम्ही काय करायला हवाय? कस जमणार सांगावं तुला आता हे तारामती. वास्तविक सांगितल्या असून तुला या सगळ्या गोष्टी कळायला पाहिजेत.
सुंदरवतीची माझं सुखदुःख किती आहे तुला माहितच आहे. तारामती सुंदरवतीची जागा स्वीकारायला काय काय म्हणाला? ज्या आरती तू रागावलीस त्या आरती माझा ऐकू तुला स्पष्ट कळला. खरं सांगू तुला, तुला 1000 घोडा पाहिजे आणि मला तू पाहिजे. पहा तुम्हाला उदार ऋणमुक्त झालंच पाहिजे. मला फक्त हो म्हण, मला त्याची खात्री पट की लगेच 1000 मोहरा मोजतो. तिच्या शिलावर निखारे ठेवणाऱ्या अथवा एकदम वाचा बंद कर. तुझ्या शिलाची प्रतिष्ठा मला काय, मला माझ्या मोहरांचा मोबदला पाहिजे. शिलाची प्रतिष्ठा तुला माकडाला काय करणार, तुझा एक अक्षर सुद्धा ऐकायची माझी इच्छा नाही. बाबा विश्वनाथा गती नाही झाली. चला या पापी भूमीवर श्वास घ्यायला सुद्धा उभं राहायला नको. अगं पण तारामती काय झालं ते नीट सांग. गंगानाथाजवळ मी 1000 मोहरा मागितल्या आहेत, त्या आणण्याकरता ते आत गेले आहेत. 1000 मोहरांची माती झाली त्याची आशा सोडा. तारामतीचं शील त्या नरराक्षसाला बदला पाहिजे. त्या पापांची दुर्गती खेळणं आता खेळ मात्रही थांबायचं नाही. दुर्दैवाचा हा एक दुसरा फेर. मुदतीचा शेवटचा दिवस उद्या उगवणार. एका रात्रीत तुझ्या हातात दक्षिणेकरता 1000 मोहरा मिळणं अशक्य आहे हे मला उघड दिसत. आता तरी माझा उपदेश ऐक. मुनिवर्य काय सांगणार आहे? ठरलो म्हण मी तुला शब्दातून मोकळा करतो. सत्वाच्या फलतात वल्गनात सत्य होत नसतात. सत्व हरलं म्हण तुमचा वनवास इथं संपेल. अयोध्येचा तुझा राज तुला आनंदानं परत करतो. मुनिवर्य खरा क्षत्रिय हे शब्द प्राणांतही उच्चारणार नाही. मग उद्या काय करणार? उद्याचा सूर्य जो संदेश सांगेल ते करणार. उद्याचा सूर्य कोणता संदेश सांगणार? ऐका हो ऐका, काशी नगरीतील श्रीमान गया प्रसाद बाबूंच्या घरचा गुलाम पळून गेला आहे. त्याला पकडून देणाऱ्या मालकांनी 100 मोहरा बक्षीस लावला आहे. हो मुनिवरी, उद्याचा सूर्य आम्हाला गुलामाचा बाजार दाखवित आहे. इथेच मी मुनिवरी यांना उत्तर देईल. काय अजून तुझी घमंड पहिल्या इतकीच आहे? तर गुलामांच्या बाजारातील अप्रत्यक्षा सोसण्याचा तुझा अभिमान अजून शिल्लक आहे? तर मुनिवर्य सत्वनिष्ठ पुरुषाचा अभिमान आणखी प्राण दोन्ही एकच असतात. काही हरकत नाही, गुलामांच्या बाजारात तुझं अखेरचं उत्तर ऐकेल. आणि तिसराही मार्ग बंद झाला तर हा विश्वामित्र तुझा सखाच आहे असं समज. बाजारात आपल्याला विकून घेणार? गुलामाच्या बाजारात विकला जाऊ जर माझं सत्व राहिलं तर आपण कृतकारी होऊ. हे काशी विश्वेश्वरा, तुझ्या दारी माझ्या देहाचा विक्रय होऊन मला सत्य पालनाचा आनंद घेऊ दे एवढंच तुझ्या चरणी मागणार. Yeah.
कठिन समय न दुर्गा मरवानी उदविन गंगा दरारा बाजार हो गुलामांचा बाजार तारामती
माझा दुर्दैवानं माझी किंमत अवघी 50 मोहरात. हरिश्चंद्रा, झाली तुझ्या नशिबाची परीक्षा. आता बोल, दक्षिणा का लाचारी? लाचारी का नसतही शक्य नाही. ना अर्ध्या अंगानं दक्षिणेची भरपाई झाली नाही म्हणून जगमगू नये. हे आपलं दुसरं अर्थांग स्वतःला विकून घ्यायला बाजारातल्या सबुत्यावर जाऊन उभं राहणं शक्य आहे. तारामती हे का? तारामती, हरिश्चंद्रा गुलामांच्या बाजारात बायको ना विकणार. हरिश्चंद्राची तारामती स्वतःला विकून घेत आहे. हरिश्चंद्राची तारामती काय? हरिश्चंद्राची तारामती? हो बोला, सलहान बोला. तारामती राणी, नवखंडाची राणी, सौंदर्याची पुतळी बाजारात विकायला आली आहे. बोला, सवाल बोला. आहे कुणी हरिचा लाल? अजा घेतला नाही तरी राणी घेणार ना आपण. ओ राणीवर सवाल 500 मोहरा. 500 मोहरा, 500 मोहरा एक वार. राजाची राणी 500 मोहरा, 500 मोहरा एक वार. राणीचा चुकी नाही कुणी 500 मोहरा एक वार. ए ज्या 500 तुम्हाला 700 मोहरा. अहो का दिन वाला पण थांबा, किंमत आणखी चढण्याचा संभव आहे. 700 मोहरा दोन बाई आहे, राणी आहे. काय तारामती आणि गुलामांच्या बाजारात? काय हो, किती चढली ची किंमत? चालली तारामती 900 मोहराला निघाली. करार माझा सवाल 950 मोहरा. करा करा झटपट करा, तीन वार. अधिक विटंबना नको. ठीक आहे, 950 मोहरा तीन वा. महाजन गाणी आपली झाली. सत्वरक्षण झालं. त्या वेळेला तुम्हाला तो आनंद उपभोगाचा अधिकार आहे. पण दुरा या आनंदाकरता कुठं केवढ्या यातनांची मिळकत करून ठेवली. चंद्रा चल आता माझ्या बरोबर. Thank you.
महाजन कृपा करा, माय लेकराची ताटातूट करू नका, बाळाला त्याच्या आई बरोबर राहू द्या. काही हरकत नाही, चल रिपोर्ट आमच्या बरोबर. मी आता स्मशानात आहे. आपल्या धनाने कृपा केली तर तुमच्या आमच्या भेटी स्मशानातच होणार. तारामती किती वेळ लावलाय, राहू दे त्या काळच्या रस्त्यावर भीक मागा. बर बायका पोरांचे दुःख वाईट असत खरे, पण करतोस काय. चल आता आणि डोकी उडवायची ही कामं तुला केली पाहिजेत. होतील की नाही असली कामं राजा होतात म्हणून विचारतो. माझ्या धन्याची सेवा चाकरी अखेरपर्यंत करण्याचा मी जरूर प्रयत्न करेन. बर समाज सर्व इथलं Bye-bye.
गुरुजी आता आपल्या मनासारखं तर झालं. हजार मोहरांची दक्षिणा मिळाली आणखी मग आता का रागवता? माझी दक्षिणा मिळाली ती मला नकोच होती. हरिश्चंद्राचं सत्व मला पाहिजे होत, झाला आनंद झाला, पण माझ्या अंगाचा फडका झाला आहे. पण त्याला करायचं काय आता गुरुजी? करायचं काय? मी असा स्वस्थ बसणार नाही. आजपर्यंत केला नाही असा छळ केला असं. तारामती तू शिंगार करून बसली नाही. 950 वर होत आहेस. मी तू आता माझी गुलाम आहेस. गुलामगिरी कष्टापुरती आहे. माझ्या देहावर आणि मनावर माझ्या पतिदेवाशिवाय दुसऱ्या कुणाचाही ताबा नाही. अजून तू ओळख नाही? नाही, चालत नाही, बळणार नाही. तारामती तू माझी गुलाम आहे. मी कष्टापुरती आपली गुलाम आहे. साथी मी स्वतंत्र आहे आणि स्वतंत्रच राहणार. अगं जा, तू पुष्कळ स्वतंत्र राहणार म्हणते, पण मी तुला स्वतंत्र राहू दिली पाहिजे ना. कुशणा माझ्याबरोबर राणीचा श्रृंगार खेळ पटकीचा ताठा चालायचा नाही. हो आप खुशीने कबूल होणार की नाही? नाही नाही. काय नाही? आता तुला विचार करता आम्ही महाजन पटकीच्या परवा करीत असतो. कसा लागत तुझी मुलगी का? कुठे बरं पटकीच्या ओरड्याला काही कुणी ठेवले? अरे काट्या चावतो मेरडा लागतो. Thank you.
केवढा शौर्य गाजवलं आणि मी त्याची दृष्ट काढली नाही. पण बाळ माझ्यावर रागावला होय. पण बाळ आमच्या जवळ मीठ मोहरा नसल्या तरी हा तुझ्या आईचा जीव तुझ्यावर केव्हा जोर टाकला आहे ना. तलवार
बाई या स्मशानातल्या काळ्या कठीण काळोखापेक्षाही तुझं दुष्कृत्य काळा आहे. तू आपल्या मुलाचा खून केलास, परंतु हा न्याय देवाघरी कसा रुजू होणार? तुला योग्य अशी देहांताची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मरणाला तयार हो आणि अखेरचं आपल्या देवाचं नाव घे. माझा देव, माझा ईश्वर हरिश्चंद्र महाराज. काय हरिश्चंद्र महाराज? अरे देवा, कोण तारामती आणि हा माझा बाळ रोहिदास? अरे देवा नाथ, अरे रे कठोर दुर्दैवा, केवढी ही तुझी दारू शिक्षा. कृतांत काळा तुझ्या भात्यातलं केवढं भयंकर अस्त्र तू आमच्यावरती चालवतो आहे. तारामती, ते असं कसं झालं? बाळ रोहिदास कसा? बाळ वीर मरणानं आलेला. आईच्या अपरूपसाठी झगडताना स्वर्गी गेला. आणि त्याला मारण्याचा आरोप तुझ्यावर? हरिश्चंद्रा, स्त्री घातक्या, पुत्र घातक्या, कोणत्या जन्माची पातक तुझ्या पुढे उभी राहिली आहे? तारामती, सहनशीलतेची सीमा संपली. माझा धैर्याचा मेरू ढासळला. हरिश्चंद्राचा अवतार संपला. हे काय महाराज? व्हायचं ते होऊन गेलं. देवादारी कारण घेऊन बाळ पुढे गेलाच आहे. आता आपण आपल्या हाताने मला धाडा. काय काय म्हणतेस? माझ्या प्रेमाच्या देवीवर मी शस्त्र उगारू? हरिश्चंद्रा, हरलो म्हण मी तुझा राज्य तुला परत करतो. हरिश्चंद्र, देवतीची आज्ञा मला प्रमाण. माझ्या सर्व शक्ती एकवटू दे. काशी विश्वेश्वरा, माझ्या कर्तव्याला तू आता शक्ती दे. जय शंकर, जय शंकर. कोण प्रत्यक्ष काशी विश्वनाथ? हरिश्चंद्रा, तू सत्वाच सत्याच पुरेपूर पालन केलं आहे. तुमच्या सारखे तुम्ही. रोहिदास, उठा. भगवंतानी हरिश्चंद्राला दर्शन देऊन त्याच्या सत्वावर चिरंतनचा छाप मारला
त्यापुढे माझं महत्व काय राहिले? वशिष्ठ ऋषी, आपल्या शिष्याला मी माझी तपश्चर्या अत्यंत आनंदाने भगवंता समक्ष दान करीत आहे. तत्व ही राजा हरिश्चंद्र माझ्या शीघ्रकोपी स्वभावामुळं तुला आपल्या स्त्री पुत्रासह अनंत यातना भोगाव्या लागल्या. माझ्या अनंत क्षमाची मला क्षमा करावी. आपण क्षमा मागायची नाही, आपण माझी परीक्षा घेतली, यामुळे तर देवादी देवाचं दर्शन मला घडलं. आणखी मला यापेक्षा काय पाहिजे? धन्य धन्य हरिश्चंद्र धन्य. हरिश्चंद्र, आपल्या स्त्री पुत्रासह अयोध्येच्या राजाचा दीर्घकाल उपभोगते. हे पहा, तुझ्याकरता विमान सज्ज आहे. शिव शंकरा